हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज अपन आवळ्याचा मुरब्बा बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत। आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण ह्याला 10 मिनिटं वाफवून घ्यायचे आहे पाण्यावर। तर इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे एका पातेल्यात आणि त्याच्यावर एक चाळणी ठेवायची आहे। आता आपण हे आवळे त्या चाळणीवर टाकूया आणि आता ह्याला 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवूया, 10 मिनिटं वाफवून घेऊया। फ्रेंड्स, आता आपल्याला 3 ते 4 मिनटं झालेले आहेत आणि आपण आता चेक करून बघतो आहे। तर आवळे झालेले आहेत, आपण चेक करून बघूया। स्टीम झालेले आहेत ते बघा, तुम्ही मध्ये चेक करून बघा, कारण की आपल्या गॅसवर पण होतं तसं। तर आमचे लवकरच झाले, तुम्ही एक वेळेस परत बघा। आता ह्याला काढून घेतो आहे। आता आपण ह्याला काढून घेतलं आणि ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता फ्रेंड्स, आपले आवळे थंड झालेले आहेत। आता आपल्याला ह्याला टोचे मारून घ्यायचे। आपण इथे एक काटा घेतलेला आहे आणि त्याच्याने पूर्ण आवळ्याला आपल्याला टोचे मारून घ्यायचे। आवळे खूपच हेल्दी असतात आपल्याला माहिती आहे, चेहऱ्यासाठी, आपल्या स्किनसाठी, केसांसाठी आवळा खूप छान असतो। नक्की हा मुरब्बा ट्राय करा। तर आपल्याला एवढीच काळजी घ्यायची टोचे मारताना की हाताला लागू द्यायचं नाही आहे। तर अशा प्रकारे आपण सगळ्या आवळ्याला पूर्णपणे टोचे मारून घेणार आहोत। फ्रेंड्स, आपल्या आवळ्याला टोचे मारून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। पूर्ण आवळ्याला आपल्याला मारायचे, डबल आवळ्याला टोचे मारले गेले तरी चालतील। आपण आता साखरेचा पाक बनवून घ्यायचा, साखर विरघळवून घ्यायची आहे। आता फ्रेंड्स, आपण अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो साखर हा प्रमाण आहे। तर आपण साखर भिजेपर्यंत पाणी टाकलेलं आहे। आता आपण गॅसवर ठेवून घेऊया। आपल्याला साखर विरघळायचं असतरच घ्यायचं आहे, नंतर त्यात आवळे टाकायचे। फ्रेंड्स, आपली साखर विरघळत आलेली आहे आणि पूर्ण आपली विरघळेल जेव्हा आपण आवळे टाकू ना, त्याच्यासोबतच विरघळेल। आता आपण आवळे सोडून घेऊया साखरेत। पाक आपला आपोआप बनतो, कारण की आपल्याला खूप वेळ आवळे आता पाकामध्ये शिजवून घ्यायचे आहेत ना, तर आपल्याला बराच वेळ लागणार आहे। फ्रेंड्स, आता गॅसची फ्लेम आपण लो केलेली आहे, पूर्णपणे कमी केली। आता आपण ह्याला झाकून ठेवूया। फ्रेंड्स, आपल्याला 5 मिनटं झालेले आहेत, आपण एक वेळेस हलवून घेऊया त्यांना। असंच आपल्याला 1 तासासाठी ठेवावं लागणार आहे ह्याला, जोपर्यंत आपल्या आवळ्यांचा कलर पूर्णपणे बदलत नाही तोपर्यंत आपल्याला असंच मधूनमधून हलवून घ्या 1-2 वेळेस आणि ह्याला मस्त असं शिजू द्यायचं आहे आपल्याला। लो फ्लेमवर आहे। फ्रेंड्स, आपल्याला 15 मिनटं झालेले आहेत, परत एकदा आपण हलवून घेऊया आणि आता आपण थोडंसं ह्याच्यामध्ये शेंदव मीठ टाकून घेऊया चवीपुरतं। तुम्ही बघू शकता 1/4 टीस्पून आहे तो आणि इलायची कुटून घेतलेली आहे, आपण ती टाकून घेऊया। इलायची साखर घेतलेली कुठल्या जाईल म्हणून त्याच्यात आपण ह्याच्यात टाकून दिलेले आहे। आता आपल्याला परत ह्याला शिजवायला असंच बंद ठेवून गॅस ठेवायचं, गॅस मंद ठेवायचं आहे आणि असंच झाकण लावून शिजवायचं। फ्रेंड्स, आपल्याला 40 मिनटं झालेले आहेत, आपण चेक करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता फेस खूप जास्त आलेला आहे आणि आपले आवळे होत आलेले आहेत। आता आपल्याला झाकण थोडंसं आदरच ठेवायचं आहे, नाही तर उतू जाईल। आता आपल्याला आणखी ह्याला थोडंसं शिजवून घ्यावंच लागेल आहे। फ्रेंड्स, आपल्याला 1 तास झालेला आहे आणि मी चेक करून बघितलं आहे, ते झालेले आहेत आवळे, चांगले शिजलेले आहेत। आपला कलर पण बदललेला आहे आवळ्यांचा, तुम्ही बघू शकता कसे ब्राऊन कलरमध्ये ट्रान्सफर झालेले आहेत ते। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला मुरायला 12 तास लागतात। आता आपल्याला ह्याला असंच ठेवून द्यायचं। आता रात्र झालेली, आम्ही सकाळपर्यंत ह्याला असंच ठेवून देणार आहोत आणि तुम्ही जेव्हा त्या आवळ्यांना शिजवायला घेता पातेलं, हे पातेलं स्टीलचं पातेलं घ्यायचं आहे, ॲल्युमिनियमचं नाही, कारण की आपल्याला रात्रभर तसंच ठेवायचं तर त्या पातेल्यामध्येच छान राहतात ते। फ्रेंड्स, आपल्याला 12 तास झालेले आहेत आवळे ठेवून, मस्त मुरलेले आहेत ते। आता आपण ह्याला एका काचाच्या भरणीमध्ये काढून घ्यायचं आहे।
एअरटाइट काचाची भरणी बघा तुम्ही ठेवताना, आणि मस्त याला स्टोर करून ठेवा. हा वर्षभर पण राहतो आवळा, फक्त याला फ्रीजमध्ये ठेवावं लागतं, कारण की आपले हात कधी कशाचे असतात काही सांगता येत नाही. थोडं पाणी लागलं तर ते खराब होऊ शकतात, बुरशी होऊ शकते. तर याला फ्रीजमध्ये स्टोर करा, एक दोन दिवस वरती राहू द्या आणि मग फ्रीजमध्ये ठेवा. रोज एक आवळा खायचा, आपली हेल्थ खूप छान राहते, स्किनसाठी पण छान असतो. नक्की हे ट्राय करा, घरी बनवा आणि रोज एक एक आवळा खा. थँक्यू.